देवी मोयल पब्लिक स्कूल सीता सावंगी ऑनलाइन वर्गामध्ये इयत्ता 6 विचे स्वागत आहे। मुलांनो, आपण मागील भागामध्ये पाठ दुसरा माझा अनुभव अभ्यासत होतो। आज आपण या पाठाचा उर्वरित पाठ्यांश अभ्यासणार आहोत। प्रस्तुत पाठामध्ये वार्षिक परीक्षा संपल्यावर रीमा तिचा मोठा भाऊ आई मामाच्या गावी गेले। जातानाचा आगगाडीतला अनुभव व मामाच्या गावचा सुंदर निसर्ग याने त्यांना मोहून टाकले। रीमाच्या भावाला आलेला अनुभव त्याने माझा अनुभव या पाठात अत्यंत साध्या शब्दांमध्ये मांडलेला आहे। आपण पाहिले होते की आईने जसे रीमाला आणि तिच्या भावाला सांगितले होते की उद्या आपल्याला मामाच्या गावाला जायचे आहे, तसेच रीमा घरभर नाचली होती आणि मुलालाही खूप आनंद झाला होता। का? तर त्यांना मामाच्या गावाला जाण्यामध्ये खूप आनंद येणार होता आणि ते मामाच्या गावी खूप मज्जा करणार होते। तसेच ते आगगाडीने जाणार होते आणि आगगाडीचा प्रवास दोघाही भावंडांना आवडणारा होता, त्यामुळे दोघांचेही मन आनंदाने थुई थुई नाचत होते। मुलगा आणि रीमा दोघेही खिडकीशी बसले होते। रीमालाही खिडकीशी बसताना खूप आनंदी अनुभव येत होते, मुलालाही आगगाडीमध्ये आनंदी अनुभव आले। इथपर्यंत आपण पाहिले होते। आता मी पाठाचा पुढचा भाग वाचन करते, तुम्ही लक्ष द्या। स्टेशनवर बैलगाडी घेऊन मामा आला होता। रीमाने पडत पडत मामाला गाठले। आम्ही बैलगाडीत बसलो। बैलांच्या गळ्यातील घुंगुरमाळा खुडखुड वाजत होत्या। बैलगाडीच्या चाकांचा खडखड आवाज तालात येत होता। आम्ही घराच्या रस्त्याला लागलो। तोवर सायंकाळची वेळ झाली होती। पानांची सळसळ, नदीच्या पाण्याची खडखड ऐकू येऊ लागली। झाडीतली पक्ष्यांची किलबिल, शेतात चरणाऱ्या गायींचे हंबरणे, बकऱ्यांचे बे बे हे सारे वातावरणात मिसळून गेले होते। शेतातील पिके वाऱ्यावर मंद मंद डुलत होती। मन आनंदाने थुईथुई नाचत होते। मुलगा पुढे सांगतो आहे की हे लोक आगगाडीने मामाच्या गावाला जायला निघाले होते, मग आगगाडीने आपण कुठे जातो? स्टेशनवर। तर ही मुलंसुद्धा आईसोबत स्टेशनवर उतरली आणि स्टेशनवर बैलगाडी घेऊन मामा मुलांना आणि आईला न्यायला आला होता। रीमाने तर पडत पडत मामाला गाठले। गाठले म्हणजे रीमा पडत पडत मामाजवळ पोहोचली। गाठणे म्हणजे पोहोचणे। आम्ही बैलगाडीत बसलो आणि मुलगा आई आणि रीमा बैलगाडीत बसले। बैलांच्या गळ्यातील घुंगुरमाळेचा आवाज खुळखुळ खुळखुळ येत होता आणि बैलगाडीच्या चाकांचाही खडखड आवाज येत होता। मुले घराच्या रस्त्याला लागली। मामाच्या घराच्या रस्त्याला आता मुले बैलगाडीने जायला लागली आणि जाता जाता सायंकाळची वेळ झाली होती आणि जाण्याचा रस्ता जंगलातून असल्यामुळे पानांचा आवाज सळसळ सळसळ, नदी असेल मध्ये तर नदीच्या पाण्याचा आवाजही येऊ लागला होता। नदीच्या पाण्याचा आवाज खडखड खडखड येत होता आणि झाडीतील पक्ष्यांची किलबिल म्हणजे पक्ष्यांचा चिवचिवाटही ऐकू येत होता आणि शेतामध्ये चरणाऱ्या गायींचे हंबरणे म्हणजे गायींचा आवाज, बकऱ्यांचे बेबे बकऱ्यांचा आवाज हे सारे आवाज वातावरणात एकत्र मिसळलेले ऐकू येत होते आणि शेतातली पिके मंद मंद वाऱ्यावर डुलत होती आणि रीमाचे मन आणि मुलाचे मनही आनंदाने थुई थुई नाचत होते। का? तर त्यांना मामाच्या गावाला जायला मिळत होते। घरी येताच तोंडभर हसून मामीने आमचे स्वागत केले। मामाची मुले राजू आणि चिमी आमचीच वाट पाहत होती। आम्ही एकमेकांना कडकडून भेटलो। आजी हळूहळू चालत काठी टेकवत टेकवत आमच्याजवळ आली। आम्ही आजीला बिलगलो। तिने आम्हाला जवळ घेतले, आमच्या डोक्यावरून तोंडावरून हात फिरवला। तिच्या पायाचा हाताचा थरथरणारा स्पर्श खूप प्रेमळ आणि बोलका होता। आम्हाला खूप गहिवरून आले। इथे मुलगा पुढे सांगतो आहे की आम्ही घरी पोहोचताच बरोबर मामीने तोंडभर हसून आमचे स्वागत केले, म्हणजे आनंदाने हसून मामीने स्वागत केले आणि मामाची मुले राजू आणि चिमी या मुलांची रीमाची आणि तिच्या भावाचीच वाट पाहत होती।
आणि ही मुले एकमेकांना कडकडून भेटले, मिठी मारली. आणि आजी, मुलाची जी आजी होती, ती हळूहळू चालत काठी टेकवत टेकवत मुलांकडे आली. आणि मुले आजीला बिलगली, प्रेमाने आजीला मुलांनी मिठी मारली. आणि आजीने मुलांना जवळ घेतले. आजीचे हात थरथरत होते, तरी त्या थरथरणाऱ्या हातांनी आजीने मुलांच्या डोक्यावरून हात फिरवला. आणि तो प्रेमळ स्पर्श अनुभवून मुलाला गहिवरून आले आणि रिमालाही गहिवरून आले, म्हणजे प्रेमाने त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. आता यानंतरचा माझा अनुभव या पाठाचा उर्वरित पाठ्यांश आपण पुढच्या भागात अभ्यासूया. आतापर्यंत आपण या पाठ्यांशामध्ये जे नवीन शब्द पाहिले ते शब्दार्थ आता आपण पाहूया. ताल म्हणजे लयबद्धता, सायंकाळ म्हणजे संध्याकाळ, तोंडभर हसणे म्हणजे आनंदाने हसणे, बिलगणे म्हणजे आनंदाने जवळ येणे, प्रेमळ म्हणजे प्रेमाने भरलेला, बोलका म्हणजे बोलणारा, धमाल म्हणजे मजा, बागडणे म्हणजे हुंदळणे किंवा स्वैर फिरणे, तोंडभर हसणे म्हणजे आनंदाने हसणे. मुलांनो, आता आपण जो पाठ्यांश अभ्यासलेला आहे त्यामध्ये काही टिपा आलेल्या आहेत, त्या टिपा आपण समजावून घेऊया. बैलगाडी, बैलगाडी म्हणजे बैल झुंपून तयार केलेला खटारा. घुंगूरमाळा, घुंगूरमाळा म्हणजे बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांच्या माळा. आमराई, आमराई म्हणजे आंब्याच्या झाडांची बाग. आता आपण जो पाठ्यांश अभ्यासलेला आहे त्या पाठ्यांशामध्ये वाक्प्रचार व त्यांचे अर्थ आलेले आहेत, ते आपण पाहूया. कडकडून भेटणे म्हणजे प्रेमाने मिठी मारणे, गहिवरून येणे म्हणजे मन भरून येणे, आनंदाने थुईथुई नाचणे म्हणजे आनंदाने मोरासारखे नाचणे. आता वेळ आहे स्वाध्यायाची. एका वाक्यात उत्तरे लिहा. स्टेशनवर मामा काय घेऊन आला होता? बैलांच्या गळ्यात काय होते? मुलाचे मन आनंदाने थुईथुई का नाचत होते? मुलांचे स्वागत मामीने कसे केले? मुले कोणाला बिलगली? मुलांना गहीवरून का आले? या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला वहीमध्ये लिहायची आहेत. या पाठामध्ये सुमसुम, झुकझुक असे नादमय शब्द आलेले आहेत. यासारखे कोणतेही 5 नादमय शब्द तुम्हाला वहीमध्ये लिहायचे आहेत. त्यानंतर प्रश्न तिसरा. खाली दिलेल्या शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. वारा, तोंड, रस्ता, आई, शेत या 5 शब्दांचे समानार्थी शब्द तुम्हाला वहीमध्ये लिहायचे आहेत. धन्यवाद.